नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यात सर्वात जास्त आमदार असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष, मात्र सगळ्यात जास्त विरोध असणारा सुद्धा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष. लोकसभेच्या निकालानंतर नक्की काय स्ट्रॅटेजी आखणार भाजपा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत? कधी जोडा मारो आंदोलन होत असतं त्यांच्या विरोधात, तर कधी मराठा आंदोलनाच्या तोफेच्या तोंडी असतं भाजपा. नक्की काय आहे भाजपची रणनीती? अजितदादांचा साथ खरंच शेवटपर्यंत लाभेल का? अनेक प्रश्न मनात आहेत आणि ही प्रश्नांची उत्तरं आपण थेट जाणून घेऊया आजच्या झिरो आवरमध्ये भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून. बावनकुळेजी, आपलं स्वागत आहे. कशी सुरू आहे विधानसभेची तयारी? लोकसभेच्या निकालातनं आम्ही काही शिकलो आहे. तीन पक्ष आमच्या विरुद्ध आहे यांची जाणीव आम्हाला आहे. सोबत चौथा पक्ष आहे तो महाविकास आघाडीचा खोटारडेपणा, खोटे नरेटिव्स. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करून जनतेला मतं घेणे, असा जो खोटारडेपणा आहे हा एक चौथा पक्ष आहे. चारही पक्षाशी आमचा प्रचंड रोज संघर्ष आहे आणि जे काही आम्ही शिकलो आहे लोकसभेतनं त्यातनं आम्ही आता विधानसभेमध्ये जिंकण्याकरता लढू. अच्छा, म्हणजे रणनीती वेगळी आहे लोकसभा आणि विधानसभेची? रणनीती वेगळी आहे नाही. लोकसभेमध्ये साधारण 14 आणि 19 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप मोठं यश मिळालं. पण 24 मध्ये साधारण खोटारडेपणा झाला किंवा मोदींच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला, निवडणूक पार्लमेंटची देशाई झालीच नाही, ती पंचायतची झाली. पार्लमेंटची निवडणूक पंचायतसारखी आम्हाला फेस करावी लागली. देशातले राज्यातले पंचायतचे सर्व विषय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते लोकल केले, त्यामुळं आम्ही थोडे समजू शकलो नाही निवडणुकीला. निवडणूक ही गोल फिरत राहिली, कधी ती उमेदवारावर गेली, कधी ते उमेदवाराच्या जातीवर नेण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीनी. आणि या महाराष्ट्रात कधी नव्हे असं जातीपातीचं राजकारण महाविकास आघाडीकडनं झालं, ज्याला कधी महाराष्ट्राने थारा दिला नाही. पण यावेळी मात्र जातीपातीच्या राजकारणामध्ये प्रचंड नुकसान करण्याचा प्रयत्न महायुतीचा झाला. पण आता लोकांना कळलं आहे, मागासवर्गीय समाजाला कळलं आहे की आता संविधान बदलण्याचे खोटे बोलले होते. आदिवासी समाजाला कळलं आहे की आमचा कधीच आमचं आरक्षण जाऊ शकत नाही. आणि सर्वच समाजाला साधारण सामाजिकदृष्ट्या आता कळलं आहे की महाविकास आघाडी खोटं बोलली, महिलांशी खोटं बोलली. की जर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तर रामटेकमध्ये पंजा निवडून आला तर आम्ही 8,500 रुपये देऊ महिन्याचे, खटाखट देऊ, असे वेगवेगळ्या पद्धतीनं खोटारडेपणा झाला. पण कधी जीवनात एकदाच खोटं बोलता येतं, वारंवार खोटं बोलता येत नाही. विधानसभेत मात्र आम्ही या सर्व गोष्टींना समोर जातो आहे आणि मला विश्वास आहे की लोकसभेची भरपाई आम्ही विधानसभेत काढू. म्हणजे बदललेल्या रणनीतीमध्ये नक्की काय आहे जे वेगळं आहे, जे लोकसभेत नव्हतं, म्हणजे तुमच्या बाजूला? आमच्या रणनीतीमध्ये ज्या बूथवर आम्ही कमी मतं आम्हाला मिळाले, A+ मतं आहेत, A मतं आहेत, B मतं आहेत, C मतं आहेत, तर आम्ही एका विधानसभेमध्ये हा विचार करतो आहे की कुठल्या कारणाने कुठल्या बूथवर कमी मतं मिळाले, काय कारण नेमकं त्या ठिकाणी झालं, काय हायपर कंटेंट त्या ठिकाणी चालवण्यात आले महाविकास आघाडीकडनं, काय समाजाची दिशाभूल झाली, बूथ वाईज आम्ही अनालिसिस करतो आहे. त्या पद्धतीनं सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, डबल इंजिनच्या सरकारच्या योजना कुठं पोहोचली नाही त्यामुळे लोक नाराज झाले, पोहोचली पण ती अपूर्ण पोहोचली त्यामुळे नाराज झाले, किंवा काही गोष्टी अशा आहे की ज्या आता नवीन सरकार जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी जे जे नवीन निर्णय घेतले ते निर्णय त्या समाजापर्यंत पोहोचवणे. एका विधानसभेत 100 बूथला 51% मतं घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि मला वाटतं की आता जनता ही कन्व्हिन्स होत आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लेक लाडली बहिणा योजना सुरू केली आहे, त्यातनं काही आमच्या महिला भगिनीमध्ये सरकार चांगलं काम करत आहे याबद्दलचा थोडं मत आहे. त्यामध्ये हे बहिणींना माहिती आहे की मध्य प्रदेश भाजप सरकार सुरू आहे, मुख्यमंत्री लाडली बहिणा, आसाममध्ये सुरू आहे भाजपचं सरकार, छत्तीसगड भाजप सरकारमध्ये सुरू आहे. पण काँग्रेसने कर्नाटकमध्ये बंद केली, काँग्रेसने तेलंगणामध्ये बंद केली,
काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये बंद केली. काँग्रेसचे सरकार आले की योजना बंद, भाजपचे सरकार आले की योजना सुरू. हे आता प्रत्येक बूथवर आम्ही हे पोहोचवतो आहे. आणि खोटारडेपणा, मुख्यतः खोटारडेपणा हा जो आम्ही जनतेपर्यंत उजागर करणार आहोत. खरं तर भाजपकडे काडरची काहीच कमतरता नाही. म्हणजे सर्वात डिसिप्लिन पक्ष जर कुठला म्हटलं तर तो भाजप मानला जातो. जिथं कार्यकर्ता प्रचंड प्रमाणामध्ये काम करतो तो पक्ष जर म्हटलं तर तोही भाजप आहे. पण कुठेतरी ज्या निवडणुका झाल्या नाही मध्यंतरीच्या काळामध्ये, आणि त्यामुळे जी एक काम करणारी नेतृत्वाची फळी असते म्हणजे टॉपपासून खालपर्यंत, ती महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांकडे उरली नाही, पण तुमच्याकडे खास उरली नाही. जी तुमची स्ट्रेंथ होती त्याचा फटका तुम्हाला बस. खरंय, राज्यामध्ये जर मी परवा यादी केली, 33,329 आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या पदा होते. पंचायत ते पार्लमेंट, नगराध्यक्ष होते कोणी, नगरसेवक होते कोणी, जिल्हा परिषदेमध्ये होते कोणी, सरपंच होते. आता ते सर्व माजी आहेत, कारण त्यांना निवडणुकीला समोर जाताच आलं नाही. आणि हे सर्व प्रभावी आहेत. एवढी मोठी फळी ही या लोकप्रतिनिधी पदावरनं दूर आहे निवडणुकानं झाल्यामुळं. कधी तर निवडणुका उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणाच्या तेव्हाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये ओबीसी आरक्षण हे टिकवू शकले नाही म्हणून निवडणुका पुढे गेल्या. मग ओबीसी आरक्षणाकरता आणि ज्या केसेस सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या त्यावर मागच्या सरकारच्या काळामध्ये झाल्या. मग प्रभाग कसे असावे, म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारने जे प्रभाग रचना केली होती ती प्रभाग रचना चूक आहे, त्यावर मग यांनी दुरुस्त केली महाविकास आघाडीनी. आणि प्रभाग रचनेमध्ये आपल्या मतानीच 2011 जनसंख्या वाढवून नवीन प्रभाग केले उद्धव ठाकरे सरकारने. सुप्रीम कोर्टात केस गेली, सुप्रीम कोर्टमध्ये केस पेंडिंग आहे म्हणून निवडणुका लांबणीवर गेल्या. पण याचा फटका मात्र भारतीय जनता पक्षाला मोठा आहे. आमचे 30,000 वर जनप्रतिनिधी होते पदावर, ते आता कमी झाले आहेत, त्यामुळं सेकंड नेतृत्व तयारच होत नाही. आणि सर्व पक्षात आहे पण भाजपला जास्त फटका आहे. कुठेतरी लोकसभेच्या निकालानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, तर त्याचाही सामना तुम्हाला आत्ता करावा लागतोय. साधारण लोकसभेच्या निवडणुकीचा संबंध विधानसभेत नाही, विधानसभेच्या निवडणुकीचा संबंध नगरपालिकेला नाही. जनता वेगवेगळं मतदान करतं हे आपल्याला अनेक राज्याच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या ट्रेंड आहे. आता मागच्या वेळी महाराष्ट्रात इतक्या लोकसभा निवडून आल्या, 43 लोकसभा जर आपण विचार केला तर 240 वर विधानसभा निवडून आला पाहिजे. बरोबर, पण त्या कमी आल्यात. मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीला राज्य सरकारच्या विषयाचे विषय, तिथले लोकप्रतिनिधी, तिथले विधानसभा सदस्य, कॅन्डिडेट, कॅन्डिडेटचा अप्रोच, या सर्व गोष्टीचा विचार होतो. विधानसभेचा हा निवडणूक लोकसभेचा काही संबंध नसतो. कॉन्फिडन्स वाढणारच आहे, कारण त्यांनी जिंकलाय. पण आमचा कॉन्फिडन्स कमी नाही आहे. आम्ही आपल्या 12 निवडणुकीमध्ये कमी झाल्या भाजपाच्या, म्हणजे आम्ही 21 असतो. पण जर 3 मतं बूथवर आम्हाला धुळ्यात मिळाले असते, एका बूथवर 3 मतं पुन्हा आम्ही घेतले असते तर आम्ही धुळे जिंकली असती. पंकजाताही 4 मतांनी हरल्या एका बूथवर, 6,000 मतांनी हरल्या. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही 50,000 मताच्या कमी अंतराने 12 हरलेली आहे. 2,000, 4,000, 6,000 तुम्ही बस बघितलं असाल. ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी हे 16,000 मतांनी गेले, म्हणजे एका बूथवर 4 मतं पाहिजे होते. तर भाजपाचे मतदान कमी झालं नाही आहे, भाजपाचे मतंही कमी झाले नाही आहे. पण मतं जरी आम्हाला बरोबरीचे मिळाले असतील, तेवढेच मिळाले असतील, तरी सीट कमी झाल्या आहे. आणि जेव्हा सीट कमी होतात तेव्हा राजकारणामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाढणारच आहे. पण आमचा कॉन्फिडन्स कमी नाही आहे. आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करतो. आमची संघटना प्रचंड मजबूत आहे, नेतृत्व त्या ठिकाणी खंबीर आहे. आमचे दोन्ही निवडणूक जे इन्चार्ज आहे, भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी, आणि आम्ही संपूर्ण टीम आणि महायुतीची टीम, अजितदादा, एकनाथ शिंदे या सर्वांची टीम जिंकल ती जागा त्यांना द्यायची या आधारावर काम करणार आहोत. हे सगळे म्हणतात, महायुती पण म्हणते, महाविकास आघाडी पण म्हणते की मेरिट हाच महत्वाचा प्रश्न, पण तसं होत नाही असं आपण बघतो. नाही, यावेळी महायुती हा निर्णय करेल. यावेळी एखाद्या वेळी एखादं पाऊल भाजपाला मागे यायचं असेल तर भाजपा येईल, एखादं पाऊल एकनाथ शिंदेजी माग घेतील, एखादं पाऊल अजितदादा माग घेतील. पण शेवटी सरकार कशाकरता स्थापन करायचं आहे की 2019 मोदीजी आहेत. जर चुकीचं मत गेलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला, 5 मोदीजींच्या संपूर्ण योजनेला हे महाविकास आघाडी ब्रेक लावल्याशिवाय राहणार नाही, आणि उलट मोदीजींना बदनाम करतील. म्हणजे योजना घेणार नाही, जसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 15 योजना बंद केल्या,
मी नावं घेऊन सांगतो आपल्याला. उद्धव ठाकरेंनी 15 योजना बंद केल्या मोदी सरकारच्या. प्रधानमंत्री आवास योजना बंद केली, साऱ्या योजना बंद केल्या. सारे ज्या ठिकाणी कम्प्लिशन सर्टिफिकेट पाठवायचे होते केंद्र सरकारला आणि फंड घ्यायचे होते, कधी उद्धव ठाकरेंनी दिल्ली सरकारची कधी सपोर्ट केला घेतला नाही. त्याला युगू आला की मला दिल्ली सरकारचा सपोर्ट नको, मी चालवून घेईन. पर्यायाने काय झालं, महाराष्ट्रामध्ये 15 योजना बंद पडल्या, जवळपास 3 कोटी लोकांचं नुकसान झालं. आत्ता जर महाविकास आघाडीचं चुकीचं सरकार आलं, 2029 पर्यंत मोदी सरकारचा कुठलाही योजना, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकार घेणार नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाकरता महायुतीचं सरकार, डबल इंजिन सरकार पाहिजे आहे हे आम्ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला समजून सांगू. मोदी सरकारचा पूर्ण सपोर्ट, आता सरकार तर बनलं आहे केंद्रामध्ये, त्या सरकारचा सपोर्ट आम्ही घेऊ, पण महाविकास आघाडी मात्र पुन्हा बदमाशी केल्याशिवाय राहणार नाही. आपण हे म्हणत आहात की कोणीतरी एक पाऊल मागे घेईल, पण एकनाथ शिंदे हे स्वतः आणि त्यांचे आमदार यांची नाराजी उघड झाली होती की त्यांना जेव्हा जेव्हा एक पाऊल मागे घ्यायला सांगितलं की उमेदवार इथे योग्य नाही किंवा उमेदवार बदलायला सांगितलं, तर तो निर्णय चुकला असं त्यांना नंतर वाटलं. तर आता त्याच्यावर काही सेटलमेंट झालं आहे का, म्हणजे त्या भावना अजून तशाच आहेत काय? आमच्या ज्या काही आतापर्यंत चर्चा झाल्या आहेत त्या याच्यावरच झाल्या आहे, मेरिटवर. तुमचे कुठले निवडून येऊ शकतात, आमचे कुठले येऊ शकतात, हेच मेरिट सुरू आहे. आणि मला वाटतं हेच मेरिट असलं पाहिजे महायुतीचं. नुसत्या आकड्यावर जर जाता, त्यानंतर त्याचा सक्सेस रेट काय राहील याच्यावर गेलं पाहिजे. खूप जागा घेऊन ठेवल्या, जिंकता झाल्या नाही, याचा अर्थ काय? त्यामुळं ज्यांच्याकडे जिथे जिथे योग्य कॅन्डिडेट आहे, जो सीख भरू शकतं, आम्ही महायुती संपूर्ण निवडणूक वर आणू, तर शेवटी उमेदवाराला वरची शीख टाकावीच लागतं स्वतःच्या कर्तृत्वाची. ती जर नसेल तर मग जिंकू नाही शकत. पण उमेदवार बदलावे लागणार आहेत हे लक्षात आलंय का महायुतीला? अनेक ठिकाणी आमचे सर्वेक्षण झाले आहे. काही उमेदवार जे आमचे आमदार, त्यांना 1-2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलं आहे. थोडी अँटीइनकम्बन्सी प्रत्येकाची असतं, माझी असतं, प्रत्येकाची असतं. ती जर योग्य वेळी दूर केली आणि योग्य ठिकाणी दूर केली, जसं मी 15 वर्ष विधानसभेमध्ये होतो, यावर्षी नाही आहे, पण मला कळायचं की कोराडी जिल्हा परिषदमध्ये या मुद्द्यावर नाराजी आहे. आम्ही आमचा 6 महिन्यापर्यंत रिपोर्ट कार्ड तयार करून घ्यायचो आणि ते त्या त्या ठिकाणी ते पॅचअप करत न्यायचो आणि मग ते पॅचअप झालं की निवडणूक सहज जिंकायचो. तर साधारण आमदारांनी सुद्धा आता तसं तसं त्यांचा एरिया डिटेक्ट केला आहे. तुम्ही आमदारांना कळवलेलं आहे? नाही कळवलं नाही, त्यांनी त्याचा दखल घेतली आहे आणि त्यांनी त्यांच्या एरियामध्ये. अशी कारण दाखवा नोटीस तुम्ही किती आमदारांना पाठवली आहे? नाही, नोटीस पाठवायची गरज नाही, आमच्या आमदारांनी स्वतःचा रिपोर्ट कार्ड तयार करून घेतला आहे, त्यामुळे ते व्यवस्थित करतात. पण असंच रिपोर्ट कार्ड शिंदे आणि दादांच्याही आमदारांचं झालं? त्यांनी त्यांचं केलं असेल, मला माहिती नाही आहे. अच्छा, मग तुम्ही 10 तारखेपर्यंत जागा वाटप होणार असं म्हटलं होतं, ते खरंच होणार आहे का? फॉर्म्युला पक्क होणार? मला वाटतं होईल, कारण प्रायमरी चर्चेची सुरुवात झाली आहे ती ज्या मूळनी झाली आहे की जिंकण्याकरता लढायचं आहे, हा मूळ आहे. त्यामुळे आग्रह फार नाही आहे. जेव्हा मूळ असतं तेव्हा आग्रह नसतो फार. आणि स्वतःला स्वतःची सर्वांची ताकद सर्वांना माहिती आहे. आज भारतीय जनता पार्टीची संघटना ही 35-36% मतदान घेऊ शकते महाराष्ट्रात, ही आहे. 28% ते 36% मतं आम्ही घेऊ शकतो आणि घेतले आम्ही मतं अनेक वेळा. अनेक मतदारसंघ आम्ही 51% मताच्यावर जिंकतो आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेजींचे मतं, अजितदादाचे मतं आम्हाला, आमचे मत त्यांना, असं करून जे काही जिंकू त्यात पुढे जाऊ. कुठलाही पक्ष, म्हणजे नुसतं भाजपच नाही, पण आम्ही तुमच्याशी बोलतोय म्हणून भाजप म्हणते आम्ही, कुठलाही पक्ष हा दुसरा पक्ष मोठा करायला नसतो. त्यामुळे भाजप काही एकनाथ शिंदे किंवा अजितदादांचे पक्ष मोठं करायला मैदानात नाही, त्यांची मदत ही स्वतः सत्तेत येण्यासाठी आहे. आता अशा वेळेला मुख्यमंत्री कोण, म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले ती परिस्थिती अगदी वेगळी होती, पण आता मुख्यमंत्री कोण हा खरं तर जनतेच्या मनातला एक कुतूहलाचा विषय, इंटरेस्टचा विषय, आणि त्यावर सुद्धा मतदान ठरू शकतं. हे खरं आहे की महाराष्ट्राला फेस देऊनच निवडणुका केल्या पाहिजे, पण जेव्हा महायुती किंवा महाविकास आघाडी सारखे पक्ष एकत्र येतात तेव्हा फार काही त्यावेळी फेसचं कोणी याचा विचार करत नाही. मला वाटतं महाविकास आघाडी करते की माहीत नाही, पण महायुतीमध्ये उद्धव ठाकरे ते दर सभेला म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या. ते तर लाचारासारखे बोलतात आहे. ते तर राहुल गांधीकडे जाऊन आले, 2 दिवस राहून आले की मुख्यमंत्री पद मला जाहीर करा. पवारसाहेबाकडे ते रोज खेटा मारतात आहे की मला मुख्यमंत्री जाहीर करा. त्यांचे 2-3 प्रवक्ते बोललेही
की विना केऱ्या निवडणूक होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेसारखाच चेहरा पाहिजे तेव्हाच मुख्यमंत्री होऊ शकतं असं वगैरे. पण काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने त्यांना दाद दिली नाही, त्यांच्या सर्व पद त्यांनी संपवून टाकले. काल तर मला वाईट वाटलं की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना जोडा मारण्याकरता हातात जोडा घ्यावा लागतो, कार्यकर्ते करू शकले असते. पण त्यांनी स्वतः जोडा घेऊन एकनाथ शिंदेला त्या बॅनरला असं असं त्या ठिकाणी इतकी खाली पत उद्धव ठाकरेची कधी गेली नव्हती. मातोश्रीच्या आतमध्ये राहून उद्धव ठाकरे सरकार चालवायचे. मी अनेक वेळा बघितलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कितनं आदेश यायचं आणि काम व्हायचं. आता तर त्यांना इथपर्यंत गेलं की एकनाथ शिंदेच्या बॅनरला जोडे मारावं लागतं. त्यांची पत फारच खाली गेलेली आहे. ते मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही. ते मुख्यमंत्री कधी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. इतकी पद त्यांनी महाविकास आघाडीत खाली घालवली, महाराष्ट्र जनतेच्या मनाची खाली घालवली आहे. राहिला प्रश्न महायुतीचा. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, सरकार 26 नोव्हेंबरपर्यंत आहे, तोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत. आणि राज्यामध्ये 3 नेते काम करतात आहेत, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा. दोघाच्या मनात काही असं नाही की मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा. आमची कुठेच कॉम्पिटिशन नाही आहे. आमचा एकच विचार आहे की महायुती आणि NDA दोन सरकार महाराष्ट्राचं व्हिजनरी डेव्हलपमेंट कसं करेल याकरता आमचं लक्ष आहे. आम्ही मुख्यमंत्री पदाकरता कधीही विचार केला नाही, कोणी विचार करतही नाही आहे, चर्चाही करत नाही आहे. आणि आमच्याकडे ठरलं आहे केंद्रीय नेतृत्व योग्य पद्धतीनं निर्णय घेतं. एकनाथजी अजितदादा सारखंच सांभाळतं सर्वांना. म्हणजे असं नाही आमचं केंद्रीय नेतृत्व की बाबा एकनाथ शिंदेला सोडून देतं की अजितदादाला सोडून देतं. भाजप पक्ष याचा अर्थ भाजपलाच काही वरचं स्थान मिळतं. सर्वांना सोबत घेऊन शेवटी आमची पार्टी आहे, पार्टी सांभाळावीच लागणार. पण महायुतीमध्ये मात्र आम्ही असं नाही आहे की ते मोठे व्हावे की आम्ही मोठे व्हावे. मोदीच्या नेतृत्वामध्ये 2029 पर्यंत दोन्ही सरकार आपले राहावे हा आमचा अजेंडा आहे. आपण 13 पक्ष सामावून घेणार आहात जागा वाटपात, हे कसं शक्य आहे? फार काही त्यांची मागणी जास्त नाही आहे 13 पक्षाची. सदाभाऊ खोतची मागणी होती, स्वतः विधान परिषदेमध्ये गेले. विनय कोरे साहेब आहेत, ते स्वतः आमदार लढणार आहेत. प्रकाश आव्हाडे जी आहेत, ते सुद्धा आमच्यासोबतच आहे. आता प्रश्न येतो बच्चू कडू, ते त्यांच्याकडे, एकनाथ शिंदेजीकडे, ते काय करतात मला माहिती नाही. आमच्याकडे जेवढे सहयोगी पक्ष आहेत त्यांना आम्ही सांभाळू. राणा आमच्याकडे आहे, त्यांना आम्ही सांभाळणार आहोत. त्यामुळे आमच्याकडे जे जे आहेत ते आम्ही सांभाळून सीट वाटप करणार जे आमच्या कोट्यामध्ये आहेत. नवनीत राणा मला नाही वाटत की त्या विधानसभा लढतील, कारण त्यांनी एकदा केंद्रातलं नेतृत्व केलं आहे, त्या केंद्रीय व्यवस्थेमध्ये कुठतरी एंगेज होतील. पण मला वाटत नाही त्या विधानसभा लढतील. पण ह्या सगळ्यांना सामावून घेऊन 10 तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा होईल. मला वाटतं 3 पक्षांचं पक्की होईल. ज्या काही आमच्या सर्वांचं एकमत झालं आहे अनेक विषयावर, महायुतीचे मेळावे कसं असणार, महायुती कशी त्या ठिकाणी प्रचार प्रसार करणार, आम्ही तिन्ही पक्ष कसे लोकांसमोर जाणार, कुठल्या जाहीरनाम्यावर जाणार, कुठल्या अजेंड्यावर जाणार, याच्यातून तर असं वाटतं की आम्ही 10 तारखेपर्यंत नक्की पुढे जाऊ. भाजपानं स्वतःसाठी काय टार्गेट ठेवले, उमेदवार कधीपर्यंत जाहीर करणार? कारण गेल्या खेपेला उशिरा जाहीर केलेल्या उमेदवारीचा सुद्धा फटका बसला असं एक वाटतं का? मला वाटतं इतकी घाईघरून फायदा नाही आहे. दीपावळीनंतर निवडणुका दिसतात आहे, साधारण जे काही स्थिती दिसत आहे. तर इतक्या लवकर, म्हणजे आता सप्टेंबरच सुरू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 2.5 महिन्यापूर्वी कुठलाही पक्ष हा विधानसभेचे उमेदवार जाहीर करेल असं मला वाटत नाही, कारण खूप मोठी अजून त्या ठिकाणी दिवस आहेत. पण सामान्यतः आपण ह्या खेपेला काही टार्गेट ठेवलं असेल की किती दिवस आधी निवडणुकीच्या जाहीर झाला पाहिजे? मला वाटतं की साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच काहीतरी हालचाली होतील उमेदवाराबद्दलच्या. सर्वच पक्ष मला वाटतं ऑक्टोबर महिन्याचा सेग घेतील. तर राज ठाकरे ह्या सगळ्या इक्वेशनमध्ये कुठे आहेत? राज ठाकरेजी यांनी स्पष्टपणे आम्हाला आमच्या बैठकीत सांगितलं होतं, जाहीरही सांगितलं होतं की आम्ही फक्त विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजीला साथ देऊ. त्यांनी तेव्हाच क्लिअर केलं होतं का आम्ही विधानसभेत तुमच्यासोबत नाही. आणि मला वाटते राज ठाकरेजी आमच्यासोबत नाही आहेत, ते विधानसभेमध्ये त्यांनी आपली तयारी केली आहे. पण तुमच्याकडनं काही प्रयत्न होतोय का राज ठाकरेंशी बोलण्याचा? सध्या तरी काही राज ठाकरे साहेबांशी आमचं बोलणं होत नाही आहे. त्यांनी उमेदवार घोषित करणं सुरू केलं आहे ऑलरेडी. त्यांनी आपले दौरे करून काही उमेदवार घोषितही करून टाकले आहे. अशा केसमध्ये कसं बोलणं होईल? फायद्याचं नुकसानाचं मला नाही वाटत. काय लोकनिर्णय काय करतील मला माहिती नाही. पण राज साहेबांचं वेगळं अस्तित्व आहे, त्यांचे उमेदवार काही स्ट्रॉंग आहे, त्या ठिकाणी ते चांगले उमेदवार दिले तर त्यांनाही फायदा होऊ शकतो. शेवटी निवडणुकीमध्ये काय होईल माहिती नाही. पण जिथे त्यांचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत तिथे फ्रेंडली फाईट होणार तुमच्याकडनं की काय काय? नाही, जर आपण महायुतीमध्ये नाहीत आहोत
किंवा राजसाहेब महायुतीमध्ये नाही आहे, त्या केसमध्ये हा विचार आपण करू शकत नाही की त्यांचा कॅन्डिडेट स्ट्रॉंग असल्यामुळे आपण छोटा द्यायचा, असं कधी राजकारणामध्ये होत नाही. तिथे आमचे लोक स्ट्रॉंग आहेत, ज्या ठिकाणी राजसाहेबांनी लोक दिले आहेत तिथे आमचे लोक स्ट्रॉंग आहेत. आणि एकदा निवडणुकीला कोणी लागले की मग ते काही विचार करत नाही कोण समोर आहे कोण मागे आहे, ते स्ट्रॉंगच लढतात सर्व. 2019 जे प्रचंड इन्कमिंग झालं होतं त्याच्यातले काही लोक जिंकले सुद्धा नाही निवडणुकीला उभे राहिले, हर्षवर्धन पाटील एक उदाहरण आहे. तर आपण समरजित घाटगे सुद्धा घेतले होते. आता जे काही समीकरण आहे त्यामध्ये असं वाटतं की आता ही सगळी मंडळी परत वापस जाणार, आणि त्यावेळेला जेव्हा ते आले तेव्हा नाराजी भरपूर झाली होती पक्षामध्ये. तर अशा लोकांना घेणं हे चुकलं असं वाटतं का की जे फक्त काहीतरी तिकीट मिळेल म्हणून आले होते जे पक्षाचे नव्हते? नाही, ज्या ठिकाणी इनकमिंग झालं होतं त्या ठिकाणी तेवढे प्रभावशाली भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नव्हते, म्हणूनच आपण कुणाला पक्षामध्ये येण्याची विनंती करतो. शेवटी पक्ष कसा वाढतो? जेवढं प्रभावी नेतृत्व पक्षामध्ये आणाल तेवढा पक्ष वाढत जातो. पक्ष म्हणजे काही माती गोटे तर नाही आहे. हर्षवर्धन पाटील साहेबांना उमेदवारी दिली, ते पराभूत झाले, 5 वर्ष पुन्हा निवडणूक आली आहे. आता महायुतीमध्ये परिस्थिती वेगळी झाली, जर महायुती नसते तर किती उमेदवार झाले असते. 2-4 ठिकाणी हा प्रसंग तयार होईल की ज्या ठिकाणी ज्यांना थांबतच नाही आहे, त्यांना विधानसभा लढल्याशिवाय मार्गच नाही आहे, असे काही लोक जातील. आणि तुमची मानसिक तयारी आहे की ही मंडळी जाणार? आम्हाला असं वाटतं की बाबा जिथे आता त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये आम्ही कशाला ब्रेक लावायचा. त्यांना वाटतं की दुसऱ्याकडे जाऊन निवडून येतात, त्यांना वाटतं की आता आम्हाला काही मार्ग नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी तिकीट देऊ शकत नाही. अशा केसमध्ये मी तरी किंवा कुणीतरी त्यांना कसं रोखू शकेल? त्यांना आत्मविश्वास आहे की आम्ही निवडून येतो. मला वाटतं असे काही निर्णय 4-5 ठिकाणी होतील, फार नाही होणार. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. सरकार आणि सरकारनंतरही ज्या ज्या ठिकाणी त्यांना ॲडजस्ट करता येईल त्याच्याने करू. केंद्रातही अनेक व्यवस्था उभ्या केल्या व्यवस्था असतात कुणाला त्यांचं आयुष्य पुढे नेण्याकरता, पॉलिटिकल आयुष्य. मग केंद्रात आपलं सरकार आहे, त्यांना आम्ही सांगू की बाबा केंद्रात आम्ही काही व्यवस्थेमध्ये तुम्हाला घेऊ, राज्यातल्या व्यवस्थेमध्ये घेऊ. यानंतर त्यांना विधानसभा लढायची आहे असं जर डोक्यात असेल तर मग आम्ही नाही थांबू शकणार. म्हणजे चर्चा सुरू आहे ह्या मंडळीची? खूप चर्चा सुरू आहे. समरजित घाडगेशी आम्ही खूप चर्चा केली, हर्षवर्धन पाटील साहेबांशी माननीय देवेंद्रजींनी खूप वेळा चर्चा केली. मला वाटतं समरजितला त्या ठिकाणी थांबायचंच नव्हतं, त्यांना विधानसभा लढायचीच आहे. अशावेळी त्यांनी निर्णय केले. व काही लोक इतके त्या ठिकाणी आपलं सारं राजकीय भविष्य सोडून पक्ष जे म्हणाल ते, या भूमिकेत काही चांगले चांगले लोक आहेत ज्यांनी मागच्या वेळी पक्षप्रवेश केले आहेत. आताही त्यांना विधानसभा तिकीट नाही दिलं तरी ते म्हणतात की पक्ष जे सांगेल ते आम्ही करू, आम्हाला काही घाई नाही आहे. असंही खूप यादी आहे, मोठी यादी आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.